जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनलवर आपले मनापासून स्वागत। कृपया आपल्या हक्काच्या या चॅनलला सबस्क्राइब करून टाइम्स ऑफ पुणे परिवाराचे सदस्य व्हा। राजनंदिनी दूध एजन्सीचे केशर दूध एजन्सीचा उद्घाटन सोहळा खांदवे नगर वाघोली पुणे येथे संपन्न। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी। बीड तालुका व्यावसायिक सहकारी संस्था निर्मित आपल्या अस्सल चव आणि पौष्टिकतेसाठी प्रसिद्ध असलेले बीड येथील केशर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आता आपल्या सेवेसाठी होणार पुण्यात उपलब्ध। केशर दूधच्या पुणे विभाग एजन्सीचे उद्घाटन दिनांक 9 नोव्हेंबर 2020 रोजी खांदवे नगर वाघोली पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जा मंत्री माननीय श्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि वडगाव शेरी मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार माननीय सुनील अण्णा टिंगरे यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाला। यावेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शफीक कंचोडी यांनी तर प्रास्ताविक धनंजय जगताप यांनी केले। राजनंदिनी दूध एजन्सीचे संचालक आणि तरुण मराठी उद्योजक माननीय श्री महेश जगताप यांनी आपल्या व्यावसायिक कौशल्याचा वापर करून बीड भागातील शेतकऱ्यांना धवल क्रांतीच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणि त्याबरोबर ग्राहकांनाही दर्जेदार उत्पादने देण्याचा त्यांच्या कार्याचे सर्व मान्यवरांनी प्रशंसा केली व त्यांच्या व्यवसायास शुभेच्छा दिल्या। या ठिकाणी महेंद्र जगताप यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी केशर दूध या शाखेचा उद्घाटन समारंभ आयोजित केला होता आणि त्यानिमित्त आम्हा सर्वांना त्यांनी एकत्र बोलवलं। आनंद ह्या गोष्टीचा आहे की आपल्या भागामध्ये जेव्हा मराठी पोरगा कोणताही उभा राहतो त्यावेळेस मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो। आवर्जून त्या व्यक्तीला सांगतो की तुझाही इथे भरभराट हो, तुमच्या या नवीन उद्योगाला खूप भरभराटी मिळू, परंतु ते करत असताना आपल्या जितक्या शाखा होतील त्याच्यामध्ये 4-2 मराठी लोक अजून उभी करावी। म्हणजे शेख साहेब तुम्हाला पण बरं का, तुमची मराठी म्हणजे अतिशय आमच्या आम्हाला लाजवेल अशी मराठी तुम्ही बोलता, तर असेही लोक आपल्या भागामध्ये आहेत। अतिशय बीड जिल्ह्यामधनं कष्ट करून लोक इकडे आली आणि ह्या पुण्यामध्ये सेटल झाली आणि व्यवसायामध्ये उतरले, हा खरं तर खूप मोठा गौरव आहे। मराठी माणूस त्याचं दुकान बघून त्या ठिकाणीच आपण त्याला बिझनेस दिला पाहिजे। मला निश्चितपणे माहिती आहे ती क्वालिटी पहिल्यांदा आपल्याला दुसऱ्या म्हणजे बाहेरच्या प्रोफेशनल एखाद्या व्यवसायाकडे जे असते ते आपल्याकडे येणार नाही, परंतु कालांतरीने जर आपण त्याला हातभार दिला, मागे पाठिंबा दिला, निश्चितपणे आपलाही मुलगा कुठे मागे राहणार नाही याची मला खात्री आहे। ही सगळी माणसं होतकरू तरुण यांच्या हाताला काम मिळावं आणि त्यांनी योजना समोर मांडली आणि आम्ही पण विचार केला की बीड तालुका दुःसंघ गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करतोय। ग्रामीण भागात बीड जिल्ह्यात सतत कोरडा दुष्काळ असतो, यावर्षी ओला दुष्काळ आहे, सतत कोरडा दुष्काळ असतो आणि शेतीला दुय्यम धंदा नव्हे तर प्रथम धंदा म्हणून दूध उत्पादनाचा धंदा बीड जिल्ह्यात आहे। मराठवाड्यात 9 लाख लिटर दुधाचं उत्पादन होतं, 3 लाख बीडमध्ये होतं। बीड जिल्ह्यात एका बीडला 3 लाख लिटर दूध उत्पादन होतं आणि त्यामुळं अनेक संसार या धंद्यातून उभे राहिले, अनेक संसार खुललीत ह्या धंद्यातनं आणि त्यांच्या हाताला चांगला भाव मिळावा, व्यवसायाला चांगलं उत्तेजन मिळावं यासाठी या संघा माध्यमातून आम्ही दररोज 7,000 ते 15,000 लिटर दुधाचं संकलन करतो आणि दुसरं दूध पौष करून विकत नाही तर त्याच्यावर अनेक उपपदार्थ पुढची जी बाजारातली गरज आहे, चीज असेल, चीजचा टप्पा आहे पण या ठिकाणी पनीर असेल, लस्सी असेल, तूप असेल आणि जो मुद्दा आता सुनीलजी टिंगरे आपण सांगितला की सेवेच्या बाबतीत आपण कमी पडतो। मराठी माणसाची मानसिकता ही पहिल्यापासून बनलेली, आता बदल होतोय, कालमानाप्रमाणे बदल होणं अपेक्षित आहे, कारण स्पर्धा हा जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे। प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा, याही क्षेत्रात खूप स्पर्धा आहे, अनेक दुधाचे वितरक, अनेक दुधाचे ब्रँड एस्टॅब्लिश झालेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला आम्हाला काही काळजी घ्यावी लागेल दूध संघाला की दुधाची आणि उपपदार्थ जे करून आम्ही करतो त्याचा दर्जा चांगला पाहिजे, सातत्य त्यात पाहिजे, किंमत परवडेल अशी पाहिजे, ते आमच्याकडनं होईल निश्चित परंतु तुमच्याकडनं सेवा ही तत्पर पाहिजे, पोहोचणं वेळेवर पोहोचणं आणि तिथं जाणं या गोष्टी आपल्याकडनं पाहिजे। त्या दोन्ही गोष्टी जर मिलाप झाला
तर मला वाटतं ह्या दंगला बळकट यायला काय अडचण येणार नाही. आणि पुण्यापासून सुरुवातही पुण्याचा नागरिक हा चोखंद गंध चव स्वाद याच निरीक्षण आणि आकलन पुणेकरासारखं महाराष्ट्रात कुणी करू शकत नाही. आणि एकदा यांच्या पसंतीला एखादा प्रॉडक्ट उतरला मग ते औद्योगिक उत्पादन असेल, शेतातलं उत्पादन असेल, घालायचे कपडे असतील, कुठलंही उत्पादन उतरलं तर मला वाटतं ते नुसत्या भारतात नाही जगात पोहोचू शकतं एवढी पुणेकरांची पसंती. आणि ही पसंती ह्या दुधाला आणि दुधाच्या उपपदार्थाला मिळावी हा आमचा निश्चित प्रयत्न राहील. आपल्याला ह्या दीपावलीच्या मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपलं आयुष्य सुखाचं समाधानाचं समृद्धीचं जावो ही सदिच्छा देतो. आणि राजनंदिनी मिल्क एजन्सी आणि त्यांचे संचालक करता यांनाही शुभेच्छा देतो. बाकी जे 6 ठिकाणी आपण सेंटर सुरू करतोय त्यांनाही शुभेच्छा देतो. धन्यवाद. हा रिपोर्ट कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मी आपला होस्ट शफीक कंचोळी. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.